खुद्द बाळासाहेब ठाकरे गटाला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही, आशिष शेलार म्हणाले. साधारण एक वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली. या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर या दोन्ही गटाकडून शिवसेना आपलीच असा दावा करण्यात आलेला आहे. दरम्यान राज्यात या बंडखोरी अभूतपूर्व घडामोडी झाल्या. मात्र या बंडखोरीनंतर 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या दोन्ही गटाकडून आता वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. यावरूनच आता भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार यांना शिवसेना वर्धापन दिनाबाबत माध्यम प्रतिनिधींकडून प्रश्न विचारण्यात आलाय. त्यावर बोलताना शेलार यांनी म्हटलं की वर्धापन दिनावर अधिकार शिवसेनेचा म्हणजेच बाळासाहेबांच्या विचारांचा आणि बाळासाहेबांच्या विचारांनी चालणाऱ्या पक्षाचा आहे. आज तरी बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि तो त्यांचाच अधिकार आहे. ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडले, ज्यांनी औरंगजेबाची वृत्ती असणाऱ्या लोकांसोबत युती केली, रामभक्तांवर अन्याय करणाऱ्याला स्वतःच वकील, त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. वर्धापन दिनावर अधिकार शिवसेनेचा, बाळासाहेबांच्या विचाराचा आणि बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या पक्षाचा. आज तरी बाळासाहेबांचा, शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेजींची शिवसेना आहे, त्यांचाच अधिकार त्यावर आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, ज्यांनी अहमद पटेल समोर कुर्मीसात घातले, ज्यांनी औरंगजेबी वृत्तीच्या लोकांशी युती केली, ज्याने राम भक्तांवर अन्याय करणाऱ्यांना स्वतःचं वकील केलं, त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वर्धापन दिन साजरा करण्याचा कुठलाही अधिकार नाही. हे त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट केलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचं आणि पक्षाचं विशेष आहे. फायदा असेल त्यावेळेला तो आपला, आणि स्वतःचा स्वार्थ दिसला की त्याच्या ह्याला लाथा. हाच प्रकार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे. आणि इतका स्वार्थी, अहंकारात अखंड बुडालेला आणि कुठल्याही विचारधारेशी काही संबंध नसलेला पक्ष राज्यात कोणी असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हाच आहे. मी आज या सगळ्याची घोषणा करणार नाही, पण नक्की हे सांगेन, महानगरपालिकेच्या निवडणुका येईपर्यंत तोंडात बोट घालावी इतकी मोठी लोक, इतकी राजकारणातली यशस्वी लोक भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील आणि ती सर्व अन्य पक्षांना सुद्धा चांगली लोक आम्ही घेऊन ते काम करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.